दिवाळी आली की वेध लागतात ते कंदिलांचे. यंदाही विविध प्रकारचे कंदील बाजारात दाखल झालेत. यावेळी कंदिलांमध्ये निवडणुकीचा ज्वर अधिक दिसून येतोय. मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्या झेंड्यांच्या रंगांचे पारंपरिक कंदील खास तयार करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर दादर, माहीम, माटुंगा विभागात कंदील वॉर पाहायला मिळतंय. चार पाच वर्ष त्यांनी काहीच केलं नाही, पण आता लगेच आता इलेक्शन आलं म्हटल्यावर कुठेही जागा सोडायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कुठेही जागा सोडलेली नाही, प्रत्येक ठिकाणी त्यांनी कंदील लावायचा प्रयत्न केलेला आहे. तो फक्त आता इलेक्शन पूर्ती केलेला आहे. आणि तुम्ही नंतर बघालच, इलेक्शन नंतर ते कुठे गायब होतील आणि नंतर परत इलेक्शन आलं ते परत उभेल. यासाठी राजकीय पक्ष आणि मंडळे राजकीय रंगांचे चिन्हांचे आकाश कंदील कारागिरांकडून बनवून घेतात. 1200 ते 25,000 रुपयांपर्यंत हे कंदील विकले जातात. राजकीय पक्षांसोबत कंदील बनवणाऱ्यांमध्येही चढाओढ सुरू आहे. अनेक पक्षांचे कंदील आम्ही बनवतो आणि ते मनसे म्हणा किंवा शिवसेना म्हणा किंवा भाजप म्हणा, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठल्याही पक्षाकडे बघत नाही. आम्हाला जी ऑर्डर्स येते ती बनते आणि जवळजवळ हे आमचे 200-300 कंदील आमच्याकडे बनले जातात आणि आमची ही परंपरा घेऊन आजूबाजूची लोक हे बघून मुलं त्या व्यवसायामध्ये पडलेत. पक्षांचे बॅनर महापालिकेकडून कारवाई करत ते उतरवले जातात, पण कंदील लावल्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे राजकीय पक्ष कंदिलांनाच प्राधान्य देतात, पण निवडणुकापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये कंदीलबाजी चांगलीच रंगणार हे मात्र नक्की. मुंबई लाईव्ह.